6 दिसंबर के दिन भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर नागपुर के, के पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत की ओर से दीक्षा भूमि परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को आदरांजलि दी गई उस दौरान उन्होंने पत्रकारों से चर्चा भी की दीक्षा भूमि पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को आदरांजलि देने आए डॉक्टर नितिन राउत इन्होंने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के योगदानों के बारे में पत्रकारों को बताया डॉक्टर नितिन राऊत के साथ राज्य के पशु संवर्धन मंत्री और दुग्ध विकास मंत्री सुनील केदार आमदार विकास ठाकरे पूर्व मंत्री राजेंद्र इन्होंने भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन किया विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस या निमित्तानं आज या ठिकाणी मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं आणि आदरणीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार श्री सुनील केदार यांच्या यांच्यासहित आमदार विकास ठाकरे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या मी या ठिकाणी या महान विभूतींना व्यक्तिमत्वाला आदरांजली व्हायला या ठिकाणी आलेलो आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला केवळ लोकशाहीच दिलेली नाही तर एक असा स्वाभिमान मिळवून दिलेला आहे की तो गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत असो त्याला डोकं वर काढून जगण्याचा अधिकार जर कुणी मिळवून दिला असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होय आज जरी आपण भारतीय राज्यघटनेविषयी विचार जर केला तर भारताच्या अवतीभवती जितके देश आहेत त्या देशातील लोकतंत्र जवळपास संपलेलं आहे परंतु या देशाचं लोकतंत्र आणि लोकशाही आजही अबाधित आहे अशा महान व्यक्तिमत्वाला आज या ठिकाणी आम्ही अभिवादन करतो